नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आई बाबांसोबत अनेकदा दुकानात जात असतात आणि दुकानात गेल्यानंतर आपण कुठली ना कुठली एखादी वस्तू विकत घेतो. ती वस्तू विकत घेतल्यानंतर त्या मोबदल्यात आपण त्या दुकानदाराला काही ना काही पैसे देत असतो. तर या पैशांचा म्हणजेच नाणी आणि नोटांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. तुम्हाला शिकायला आनंद होईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.